नमस्कार मंडळी, मी डॉक्टर मंगेश उदार, न्यूरोलॉजिस्ट किंवा मेंदूरोग तज्ज्ञ. माझ्या क्लिनिकमध्ये म्हणजेच ब्रेन अँड स्पाईन क्लिनिक आणि सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन येथे न्यूरोलॉजिस्ट म्हणून गेली 10 वर्ष प्रॅक्टिस करतो आहे. आज आपण फिट्सचा आजार म्हणजेच एपिलेप्सी किंवा आकडे या विषयावरती थोडी माहिती जाणून घेणार आहोत. फिट्स हा एक मेंदूचा आजार असून त्यामध्ये पेशंट या आजाराला आकडी किंवा मिरगी असेही म्हणतात. या आजारात 2 प्रकारात मोडतात. मेजर फिट्स, ज्याच्यामध्ये पेशंट्स एकाएकी खाली कोसळून बेशुद्ध होतो, त्याचे हातपाय कडक होऊन दातखीळ बसते, तोंडाला फेस येतो, त्यानंतर पेशंट बेशुद्ध होऊन शुद्धीत येतो, याला मोठ्या प्रकारचे फिट किंवा मेजर फिट असे म्हणतात. मायनर फिटमध्ये पेशंट एकाएकी स्तब्ध होणे किंवा करत असलेली क्रिया वारंवार करत राहणे, काही काळासाठी करत राहणे असेही होऊ शकते, त्याला मायनर फिट्स म्हणतात. जर का आपण एखाद्या रुग्णाला मेजर फिट्स येत असताना बघत असाल तर त्या रुग्णाला तुम्ही जमिनीवरती सरळ फ्लॅट जमिनीवरती झोपवावे, त्याच्यापासून शरीराला इजा होईल अशा अणकुचदार किंवा काचेच्या वस्तू बाजूला ठेवणे, त्याचे हातपाय पकडून न ठेवता त्याचे फिट्स येऊन जाऊ देणे, आणि फिट्स येऊन गेल्यानंतर त्याला एका अंगावर वळवणे, जेणेकरून जर का त्याला उलटी झाली तर ती उलटी घशात न अडकता बाहेर येईल. फिट्सची बरीच कारणे असतात. ज्या पेशंटला पॅरालिसिस आले तर फिट येऊ शकते, मेंदूचे ट्युमर्स असेल तर फिट येऊ शकते, मेंदूच्या इन्फेक्शन्समध्ये दारूचे किंवा अंमली पदार्थाचे अतिसेवन या गोष्टींमुळे फिट्स येऊ शकतात. काही लोकांमध्ये कुठलेच कारण सापडत नाही, ज्याला आपण इडिओपॅथिक एपिलेप्सी म्हणतो, जे जेनेटिक किंवा इडिओपॅथिक असेही त्याला म्हणू शकतात. तपासणीसाठी एक न्यूरोलॉजिस्टचे ओपिनियन, त्याच्याकडून तपासणी करून पुढच्या निदानासाठी ईईजी, MRI किंवा CT स्कॅन अशा तपासण्यांची गरज पडते. फिट्सच्या पेशंटची युजुअली ट्रीटमेंट मेडिकल ट्रीटमेंट किंवा टॅबलेट्सनेच होते. या टॅबलेट्सचे ड्युरेशन 3 ते 5 वर्षापर्यंत असू शकतात, जेणेकरून ती फिट्स कंट्रोलमध्ये राहून नंतर डॉक्टरच्या सल्ल्याने ती औषधे बंद करता येतात. फिट्सच्या रुग्णांना घेण्याची काळजी म्हणजे त्यांनी झोप व्यवस्थित रेग्युलर 6 ते 7 तास घेणे, वेळेवर जेवण करणे, अति स्ट्रेसफुल लाईफ न जगता स्ट्रेस अवॉइड करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने रेग्युलर मेडिसिन घेणे, या प्रकार घेणे. अशा प्रकारच्या रुग्णांना जर का रेग्युलर ट्रीटमेंट घेतले तर त्यांना दुसऱ्यांसारखेच नॉर्मल लाईफ जगता येऊ शकते. 70 ते 80% लोक औषधं आणि गोळ्या रेग्युलर घेतल्यास नॉर्मल आयुष्य जगू शकतात. राहिलेल्या 10 ते 20% सिव्हिअर मेंदूच्या आजारामुळे ते हँडिकॅप्ड किंवा मेंटली रिटायर्डेड असू शकतात. अशा लोकांना इन्स्टिट्यूशन फॅमिली सपोर्ट किंवा इन्स्टिट्यूशनल सपोर्टची गरज पडू शकते. प्रेग्नन्सीमध्ये फिट्स येण्याचे प्रमाणही खूप कमी आहे असं नाही. अशा लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जी प्रमाणित असलेले 1 किंवा 2 औषधं आहेत तेच रेग्युलर घेणे आणि डॉक्टरांच्याकडून वारंवार तपासणी करून बाळाला काही त्रास होत नाही ना याची खात्री करून घेणे आवश्यक असते. लहान मुलांमध्ये पण फिट्सचे आजार आढळतात, ज्याच्यात सगळ्यात कॉमन आजार म्हणजे फेब्राइल सीजेस किंवा तापामध्ये येणारी फिट असते. ही फिट पेशंटला जेव्हा जास्त ताप येतो त्यावेळेस येते. या फिटची रेग्युलर ट्रीटमेंट होण्याची गरज नसते. रेग्युलर ट्रीटमेंटमध्ये तापाची औषधे देऊन ताप कमी करणे हीच त्याच्यावरची योग्य ट्रीटमेंट असते. पुढे जाऊन ही फिट्स 6 वर्षानंतर जास्त प्रमाणाच्या लोकांमध्ये बंद होऊन जाते. खूप कमी प्रमाणात फक्त ही पेशंटला पुढच्या आयुष्यामध्ये परत फिट येण्याची शक्यता असते. फिट्सचे निदान झाल्यानंतर रेग्युलर रोजच्या रोज मेडिसिन्स घेणे हे खूप आवश्यक असते, कारण की प्रत्येक येणारी फिट ही मेंदूला पुढची इजा करून जाते आणि जास्त इजा झालेले पेशंट अजून फिट्स पुढे अजून जास्त फिट्स येतात. त्यामुळे जर का रेग्युलर कंट्रोल करायचं असेल तर 3 ते 5 वर्ष डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेग्युलर औषध घेणे खूप गरजेचे असते. अशा प्रकारे ट्रीटमेंट केल्यास पेशंट नॉर्मल आयुष्य जगू शकतो. जर का आपणास फिट्सचा आजार असेल तर त्यावरती मात करण्यासाठी यशाची गुरुकिल्ली म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे नियमित औषधोपचार, 6 ते 7 तास रेग्युलर झोप,
उपवास टाळणे, एक्सेसिव्ह स्ट्रेस घेणे टाळणे आणि अल्कोहोल किंवा अंमली पदार्थाचे सेवन करायचे टाळणे. आपल्याच बरोबर कोणी सहकारी ज्याला फिट्सचा आजार असेल तर त्याला त्याच्यात भेदभाव न करता त्याला समानतेने वागवणे हे आपले कर्तव्य आहे. आय थिंक अशामुळे त्याचा आत्मविश्वास वाढून तो नॉर्मल माणसासारखं आयुष्य जगून आपण त्याला जगण्यास मदत करू शकतात. धन्यवाद.